मॉर्निंग एवरी वन. सो जस्ट उठलो आम्ही, आवरलं वगैरे, आणि आता खाली रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला आलो की आमची आता फ्लाईट आहे. सो आम्ही एअरपोर्टवरती जाऊ, त्याच्या आधी खाऊन घेतो म्हणजे मला नंतर काय खूप भूक लागणार नाही. आता मी देहरादूनवरून फ्लाईट घेऊन प्रयागराजला जाऊ. सो तिकडे आम्ही कार सांगितलेली, सो ते पुढे आम्हाला त्रिवेणी संगमवरती वगैरे नेतील. सो त्याच्यासाठी आधी आम्ही थोडं खाऊन वगैरे घेतो. सो ब्रेकफास्टला आहे छोले भटुरे, जे की मला बिलकुल आवडत नाही. ऑइली ऑइली सकाळी बिलकुल खायची इच्छा होत नाही. मेदू वडा पण ऑइली होता म्हणून नाही. एक सँडविच खाल्लं मी, सँडविच छान होता. आणि बाहेर गेल्यावरती जर आवडलं नाही ब्रेकफास्ट, आपलं सोपं म्हणजे ब्रेड बटर जॅम. दीदी आता तेच करते, आम्ही सगळ्यांनी तेच खायला घेतलं आहे कारण की त्यांनी पोट पण भरेल. आणि आता जाऊ आम्ही खाऊन एअरपोर्टला. नाश्ता वगैरे झाला आपला, आता निघतो आम्ही एअरपोर्टला. एअरपोर्टला बाहेर चेक इन वगैरे करतो. सो आम्ही एअरपोर्टवरती प्रयागराजला पोचलो आणि गर्दी बघून आम्हाला कळलं की आमच्याच फ्लाईटमध्ये फलक नाज म्हणून वुमन्स अंडर 19 क्रिकेट टीमची प्लेअर होती, ज्यातच नुकतेच जिंकले. सो तिचं होमटाऊन प्रयागराज आहे. सो तिला घ्यायला सगळे तिचे घरचे आणि आजूबाजूचे लोकांनी त्याची गर्दी केलेली. मग तिथून आम्ही बाय कारने निघालो प्रयागराज मेन गावात जायला. एअरपोर्ट लांब आहे, त्रिवेणी संगमवरती जायला तुम्हाला 1.5-2 तास लागतात. सो बाय कारने आम्ही गेलो आणि मग तिकडे एवढी गर्दी होती कारण की आपल्या इकडे जे महाशिवरात्र होते त्याच्या 15 दिवस आधी तिकडे असते आणि त्यामुळे खूप गर्दी झालेली. लांबून लांबून लोक आलेले आणि स्पेशली संत वगैरे लोक, साधू संत लोक खूप होते. तुम्हाला जे लेफ्ट साईडला दिसत आहेत छोटे छोटे ते घरं नसून टेंट्स आहेत. असे लाखोने टेंट्स उभारलेले होते जिथे साधू संत असतील, भक्त लोक असतील, सगळे तिकडे राहत होते. आम्हाला 1 ते 1.5 तास लागला त्रिवेणी संगमवरतीच जायला कारण की कार सगळी रस्ते बंद होते, पूर्ण आत जात नव्हती. 8-9 किलोमीटर अलीकडेच तुम्हाला ठेवावी लागते. सो त्यामुळे मग आम्ही बाय कारने आधी गेलो, मग तिथून साधी रिक्षा केली, मग त्यांनी अर्ध्या ठिकाणी नेलं, मग तिकडून आम्ही परत ईवी रिक्षा केली, त्यांनी मग आम्हाला त्रिवेणी संगमवरती नेलं. सो ही गर्दी फक्त ह्या पिरियडमध्ये असते जास्त कारण की महाशिवरात्रीला तिकडे खूपच मोठं साजरी असतं करतात लोक. पुढे जाण्याआधी तुम्हाला थोडीशी माहिती देते त्रिवेणी संगमबद्दल. त्रिवेणी संगम अशा ह्याच्याने म्हटलं जातं कारण तिथे 3 नद्यांचं मिलन होतं, जे की आहे गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगा ही हरिद्वारवरून येऊन तिकडे प्रयागराजला मिळते यमुनेला. यमुना ही दिल्लीवरून वाहत येते आणि सरस्वती ही पण पहाडावरून येते, पण ती तिथे गुप्त झालेली आहे. गुप्त झालेली आहे म्हणजे ती जमिनीखालून वाहते तिकडे. तर असं म्हटलं जातं की जेवढी मला माहिती आहे की जेव्हा एक त्यांचं तरी चालू होतं काम, तर सरस्वतीचा खूप आवाज खळखळ सुरू होता. तर त्यांनी सांगितलं तिला की तू थोडी शांत हो, आम्ही कामात आहोत. पण आमची सरस्वती, त्यामुळे मग गणपतीने त्यांना शीख दिला श्राप की तुला कोणी बघणार नाही, तुझा कोणी आवाज ऐकणार नाही, तू कायम जमिनीखालूनच वाहशील. त्यामुळे ती पाण्याची जेव्हा गंगा सरस्वती त्यांचं मिलन होतं, तिकडे तिला त्या ठिकाणी त्रिवेणी संगमाची आहे ही स्टोरी. आय होप तुम्हाला आवडली असेल. मला जी माहिती होती मी तुम्हाला ती तुमच्यापर्यंत शेअर केली. आता एन्जॉय करा व्हिडिओ. आणि मग तिथे पोचल्यावरती आम्ही लगेच
विधी सुरू केला ब्राह्मणांनी, म्हणजे आत न जाता आधीच सुरू झाला, कारण की सनसेट होणार होतं आणि सनसेट होण्याच्या आत अस्थिविसर्जन करायचं असतं. आणि इथे मस्त गार वातावरण आहे, एकदम पाणी पण थंड आहे. आम्ही काही कोणी आंघोळ नाही केली, फक्त पप्पांनी आंघोळ केली. इथे ना सिगल्स आलेले आहेत मायग्रेट होऊन, सो ते तिकडे गर्मी असल्यामुळे ते मायग्रेट होऊन इकडे येतात आपल्या भागात. आपल्या भागात म्हणजे प्रयागराजला येतात इंडियामध्ये. आणि मग ते फेब्रुवारीपर्यंत वगैरे जशी गर्मी तिथे सुरू होते, तशी मग परत ते बॅक, परत ते त्यांचा प्रवास बॅक टू पवेलियन त्यांचा प्रवास होतो. आणि असं झालं आमचा सगळा आजचा दिवस. खूप दमलो होतं, आम्हाला पुढे काशीला जायचं आहे. आम्हाला 4-5 तास लागणार आहेत बाय कार. तर आता मी तुम्हाला नेक्स्ट डे डायरेक्ट भेटेन. सो असा होता आमचा प्रयागराजचा दिवस. आम्ही काही खूप काही केलं नाही, कारण की मोस्टली ट्रॅव्हलिंगच होतो. देहरादूनवरूनच आम्हाला पोहोचायला दुपार झालेली. सो पुढे काही जास्त शूट नाही केलं. जे महत्त्वाचं होतं, सांगण्यासारखं होतं, दाखवण्यासारखं होतं, तेवढंच शूट केलं. आणि नंतर काशीला पण जाऊन पोचलो आम्ही काहीतरी 10:00 सुमारास. तेव्हा खूप दमलेलं होतं, त्यामुळे काही आणखी काही शूट करता आलं नाही. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, व्हिडिओ बघतायत, पण जरा सबस्क्राईब करा. काही आवडलं असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटू आपण, बाय.